राज्य के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने गुरुवार को अमरावती का दौरा किया। इस समय उन्होंने शहर के अस्पताल का जायजा लिया, साथ ही जिलाधिकारी के साथ बैठक ली। अमरावती जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि अमरावती विभागामध्ये कोविडची जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भातली माहिती घेण्याच्या संदर्भात आज मी या ठिकाणी अमरावतीमध्ये आलो आहे। आता सुपर स्पेशालिटीला भेट दिलेली आहे। इथे सगळे डॉक्टर्स आणि जिल्हाधिकारी यांनी एकूण परिस्थितीच्या संदर्भातली माहिती देखील दिली आहे। इथनं मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाणार आहे, त्या ठिकाणी देखील अमरावती आणि अमरावती विभाग यातली एकूण जी काही कोविडची परिस्थिती आहे या संदर्भातली सगळी माहिती मी घेणार आहे। आता एकूण जे काही कोविडचं मॅनेजमेंट आहे त्या संदर्भात इथे आता ऑक्सिजनचे टँक्स उभे राहिले आहेत आणि ॲडिशनल कॅपॅसिटी आम्ही वाढवतोय असं देखील सांगण्यात आलेलं आहे। परंतु तरी देखील कट टू कट अशा प्रकारची ऑक्सिजनची स्थिती आहे, मात्र मला सांगण्यात आलं की आता गेल्या काही दिवसात थोडं ते मॅनेज झालेलं आहे, त्यामुळे त्याही संदर्भात मला असं वाटतं की थोडी अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागेल। विशेषतः रेमडेसिवीर आणि वॅक्सिनेशन या संदर्भात थोडी कमतरता या ठिकाणी आहे आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भात मला असं वाटतं की जी काही माहिती मी घेतली आहे त्यात वॅक्सिन्स इथे कमी प्रमाणात येत आहेत, त्यामुळे राज्यामध्ये वॅक्सिनेशनचा जो काही ड्राईव्ह चालला आहे त्याच्यात मला असं वाटतं की समप्रमाणात वॅक्सिन्स देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे, अर्थात लोकसंख्येच्या अनुसार आणि तिथला वॅक्सिनेशन ड्राईव्हच्या अनुसार। मला असं वाटतं की थोडं काही भागात जास्त जातात, काही भागात कमी जातात, असं होणं योग्य नाही आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की अमरावती सारख्या या भागामध्ये अधिक वॅक्सिन्स कशा देता येतील याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे। मला असं वाटतं की इथले जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सचं मी अभिनंदन केलं आहे, कारण गेले वर्ष सव्वा वर्ष सातत्याने ते मेहनत करतायत आणि अजून त्यांना मी विनंती केली आहे की अजून ही लढाई पुढे आहे, त्यामुळे अजून काही काळ त्यांना निश्चितपणे तग धरावी लागेल आणि आता यानंतर मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन विभागाच्या संदर्भातली सगळी माहिती घेणार आहे आणि जी काही माहिती मिळते त्याच्यातनं काय सरकारचं इंटरव्हेन्शन असेल तसं माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून आणि ते इंटरव्हेन्शन कसं होऊ शकेल असा प्रयत्न मी करणार। असा कोणी आरोप केलेला नाही। देशामध्ये सगळ्यात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्या। आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री यांनी परवा देखील सांगितलं की देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिनेशन हे महाराष्ट्राने केलं आहे। मी कसं केलं, केंद्र सरकारने लसी दिल्या म्हणूनच केलं। आता ऍक्सिलरेटेड पद्धतीनं राज्यांना अधिकार दिले आहेत की केंद्राचे जे काही लसीकरण चाललंय त्याच्यामध्ये राज्य सरकार भर घालू शकते आणि 18 ते 45 या वयोगटाला आता त्या ठिकाणी मुभा दिली आणि राज्य सरकारला त्याचं ऍक्सिलरेशन करण्याची मुभा दिली आहे। परंतु आपल्या देशामध्ये वॅक्सिन्सचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन हळूहळू वाढतंय। आता आपल्याला कल्पना आहे की मे एंड पर्यंत कोविशिल्डचं प्रोडक्शन हे जवळजवळ 10 कोटी पर मंथ जाणार आहे, कोवॅक्सिनचं 3 कोटी पर मंथ जाणार आहे, ऑगस्ट पर्यंत ते 3 अजून कोटी वाढेल, 6 कोटी पर्यंत जाणार आहे। त्यामुळे हे जसं जसं वॅक्सिनेशनचं प्रोडक्शन वाढेल तसं तसं त्याचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि म्हणूनच ही परिस्थिती समजूनच मला असं वाटतं की काल आपले जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपेजी यांनी देखील त्या ठिकाणी घोषणा केली की पुरवठा नीट आल्यानंतरच आम्ही 18 ते 45 वॅक्सिनेशन जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करू।